काय मग आयपीएल बघताय का नाय? आता यामध्ये तुम्ही तुमचं ओपिनियन सांगून खूप सारे बक्षीस जिंकू शकताय. कशामध्ये? लोटस 365. यामध्ये खूप सारे प्रश्न असणार आहेत बरं का, जसं की टॉस कोण जिंकणार, मॅच कोण जिंकणार. फक्त तुम्ही तुमचं ओपिनियन लावून खूप सारे बक्षीस जिंकायचे. ह्यामध्ये खूप सारे प्रश्न असणार आहेत जसं की टॉस कोण जिंकणार, मॅच कोण जिंकणार, असे प्रकारचे 50 जास्त प्रश्न असणार आहेत. फक्त तुम्हाला तुमचं ओपिनियन सांगायचं आहे आणि बक्षीस जिंकायचं आहे. लोटस 365 जर का तुम्ही रजिस्टर केलं तर तुम्हाला भेटणार 365 बोनस. आणि हो, ह्यात आहे 1-to-1 24-hour कस्टमर सपोर्ट. मित्रांनो, इथे 10 million जास्त युजर आहेत आणि क्रिकेट सोडून बाकी स्पोर्ट्सचे 200 जास्त प्रश्न आहेत. त्यात तुम्हाला फक्त तुमचं ओपिनियन द्यायचं आहे आणि बक्षीस जिंकायचे आहेत. नवाजुद्दीन सिद्दीकी, सुनील शेट्टी, काजल अग्रवाल, उर्वशी रौतेला आणि नेहा शर्मा ह्या लोटस 365 जे ब्रँड अम्बेसिडर आहेत. तर वाट कसली बघताय? डायरेक्ट रजिस्टर करा लोटस 365 वर. अगं प्रिया, तू इथं आहेस? वी का, काय झालं? अगं सरांनी तुला ऑफिसमध्ये बोलवलेलं, तू तिथं नव्हतीस म्हणून मी गेलती. अगं हो, पण झालंय काय? सरांना फोन आलता की तुझ्या बाबांना जास्तच झालंय आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलंय. सरांनी सांगितलंय की तुला लवकर घरी पाठवायला. बरं, मी येते. अगं प्रिया, का केवढी गडबड? कुठं चालली? पप्पांना हॉस्पिटलला नेले, सरांना फोन आलेला, मला घरी जायला सांगितलं. मी जाते लवकर. नाही नको, तू चावी कधी आणणार? तू कधी सोडणार? मी जाते, मला उशीर. हे बघा, इकडे लक्ष द्यायचं. मागच्या वेळेला मी तुम्हाला 2 टॉपिक शिकवलेले होते, ॲड क्वेश्चन टॅग आणि मेक एक्सक्लामेटरी. दोन्ही टॉपिक तुम्हाला येत आहेत, बरोबर आहे की नाही? ठीक आहे. आता अतिशय महत्त्वाचा परीक्षेला येणारा मी तुम्हाला टॉपिक शिकवणार आहे, यूज एबल टू ऑर युझिंग टू बी एबल टू. किती सोपा टॉपिक आहे बघा. जर वाक्यात कॅन असेल, काय असेल? कॅन. तर लक्षात घ्या, एम इज आर. अरे लक्षात. आणि जर वाक्यामध्ये कुड असेल तर काय वापरायचं? आता मी तुम्हाला वाक्य देऊ. ठीक आहे, सांगा. ही कॅन प्ले खो खो. मग आता या वाक्यामध्ये एबल टू वापरायचं आहे. सांगा कसं होईल सांगा मग. ही इज एबल टू प्ले खो खो. छान, सोपं आहे नाही? हो. छान, तास संपला. पण ठीक आहे, आता मी तुम्हाला एक सोपा प्रश्न विचारणार आहे. विचारू का प्रश्न? मला सांगा, फी कोणकोण द्यायचं राहिले याच्यामध्ये? सर, फी ए मूर्खा, काय चांगलं विचारायचं रे? तुला माझ्या घरी जेवायला नसतो. थांबा, अजिबात कुणी माझी मस्करी करत नाही. तुम्हाला सुद्धा सगळ्यांची सूचना देतोय, वर्षभर मी तुमचं सगळ्यांचं का बसायचं? आता मी तुमचं अजिबात सर करणार नाही. मूर्ख, माझं नाव आहे काय? चाललं नाही फालतू काय? फीच्या नावानं बोंबा बोंब आणि वया. हा, मला सांगा, वया कुणी कुणी कंप्लेंट केले? 2 आणि विष्णू, फक्त तिघांनीच कंप्लेंट केलेत. ए मूर्खाणो, तुम्हाला बाकीच्या कुणाला कंप्लेंट करता आलेली नाही भैया? सौरभ, तू पण कंप्लेंट केलेली नाहीस? नाही सर, झाली. हे बघ, तुझं अलीकडं अजिबात अभ्यासाकडे लक्ष नाही. तुझ्या घरापर्यंत मी तक्रार करणार आहे. ती डोळ्या कुठे आहे? मामाच्या गावाला गेला जत्रेला.
अरे परीक्षा तोंडावरती आल्या आणि याला यात्रा सुचते होय मूर्ख. हे बघा, मी तुम्हाला आत्ताच सांगतो, वया आणि फी दोन दिवसात एकाच दिवशी जमा करायची, आणि ज्याची कुणाची जमा होणार नाही त्याला अजिबात मी परीक्षेला आणि वर्गात अजिबात बसून देणार नाही. समजलं का? तुमच्यावरती मी वर्षभर खूप प्रेम करत आलेलो आहे, पण आता अंतिम टप्प्यात मला अजिबात हे चालणार नाही. प्रत्येकाची फी आणि वही पूर्ण असलीच पाहिजे. सौरभ, तुझी वही का नाही पूर्ण झाली? हे गौरी, तू कशाला गेली तर? इथे सरने आजवर डोकं खाल्लं आमचं, आता तुला सांगतो, हे सांगतो आणि गावाला सांगत बसतो. ए आब्या घुबड्या तोंडाच्या, तुला काय रस काय गावाला सांगायची गरज आहे? हा, तुला बोलले का ती त्यांचं दोघांचं चाललंय ना? ए चमडे, मी तर तुला बोललो का? मी या दोघांना बोलतोय ना, तू कशाला वाचवत करतेस मध्ये? तू पण बोललो सुरके गबस, आपण इथं भांडायला आलोय का त्यांच्यासोबत? त्याला सांग की. अगं तो बोला म्हणून तुला बोलायची गरज आहेच का? शांत बस. सौरभ, का नाही झाली तुझी वही पूर्ण? नाही झाली. बरं असू दे आता, चल वर्गात तुझी वही दे मला, मी आज रात्री पूर्ण करते ना, उद्या तुला आणून देते. सौर्या, काय विषय येऊ, ही तुला तुझी वही मागती, तू तिला वही देणार, ती वही पूर्ण करणार, अरे आपला काय मोडलं तू? ए घुबड्या तोंडाच्या, तुझं जर हात मोडलं नसतं ना, आता वही पूर्ण असती तुझी. ए चोंबडे, तुला कोण बोलले का? मी त्याला बोलतोय ना. ए आब्या, तोंडाच्या तोंडात काय बोलतोयस ना? शब्द कुठे घातले तुझे? वचा 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 करते, बोल की आता, बोल की. सुरके गबस की, तुला एकदा सँडल कळत नाही का? सौरभ, तू देतोयस ना वही मला? नाही देत, आमचा मी करतो वही पूर्ण. ए सौरभ, तू काय एडबड झालंय काय? एक पुरकी तुला वही पूर्ण कोण आणून देतो म्हणत्या, आणि तू असं करायला लागलाय मी. बर सौरभ, राहून दे, तू माझी वही घेऊन जा आणि माझ्या वहीतलं बघून तुझी वही पूर्ण करून मला माझी वही आणून दे. नाही नको, आम्ही दुसऱ्या कोणाची तरी वही घेणार आहे. चल. हे बघ असं असते, ज्याचं खराब झालं ती म्हणते माझंच खरं. सुरके गबस तू, तुझ्यामुळं झालंय सगळं बघ, तुझ्यामुळं सौरभ माझ्यावर चिडून गेला. माझ्यामुळे गेला मग काय, तुझं तोंडच लय घाई घेत. राब्या रोगी तो विष्णू आहे. विष्णू काय मग समजा ओके मध्ये ना? अरे विष्णू, इथे कसं आलेला? पाणी प्यायला. काय पाणी प्यायला? अरे सौर्य, या कोणाच्या मातीला लय बी आजार नीट बोल की. आताच गज पाणी पिलंयस, त्यात तुझी वय पण पूर्ण आहे आणि सर पण तुझ्यावर खुश आहेत, मग जरा ताटात बोल की. धातारावर गेलं. राहू दे. विष्णू घरी जाताना वही दिसशील का? म्हणजे आम्ही वही पूर्ण करतो. हा अरे सौर्य, तुझी वही तर कायम पूर्ण असायची ना? पूर्ण असायची, पण ती म्हणते का नाही संगतीचा गुण काय ढोल्याच्या संगतीचा गुण लागला राब्या, म्हणून वही पूर्ण झाली ना माझी. देतोस ना वय? वय वय विष्णू. अरे मी तुला वही मागतोय, तू तिकडे काय बघतोयस? देते ना वय विष्णू. फोन काढ कुठला फोन? अरे काढ कुठला तरी राहूया. बाय करते बघत बसलाय बाकी जरा फुटेज घे. फुटेज? हा ओके. गोष्ट थांब थांब. ए नाही कोणाला म्हणलं? कोणाला नाही म्हणलं? रव्या बस बस इकडे, आता माझी बारी फुटेज घ्यायची. ओके. कुणाला नाही म्हणलायस? मला याला काय ह्याला मला बोललाय? मला का बोलला? मला काय बोललायस? नाही तुका तोंडाकडे बघत बसलाय गुलशबाई माझ्या. हाडकी आला माझं झालंय बघ, आता हे मी हँडल करतो. दुसऱ्याला दिली माझं काय करे नाही. व्हेरी वेल गुलशबाई,
टाकी जवळ झाड गिरा झाड लटक गेला आणि खाल मिरची जडी देऊया गो वायरला आहे ही क्लिप व्हॉट्सअपवर मी नाही देत कोणाला भाई नाही देत कोणाला अरे काय आली मी नाही देत कोणाला भाई अरे आता तरी म्हणलं की वही अरे नुसतं वही म्हणलं देत कुठं म्हणलाय बरोबर आहे त्यांचं तुमचा वाईट नव तुमचा माझा काय इशेच नाही बरोबर आहे त्यांचं काय तू तर जा की चाललोय की जा जा अबे तुला तर येते नाही का बोला का रे टेन्शन कुठलं कसलं म्हणून काय विचारतोयस वर्गात वाया पूर्ण आहेत त्यात फीचं टेन्शन हे मोठं टेन्शन बरं मी का म्हणतोय तुझ्याकडे काय उपाय आहे का है की है की एकदम टप्प उपाय कुठला हे बघ आपल्या वया पुन्हा नाहीत आणि त्यात आपण पिपन दिली नाही मग आता काय कलायचं तंड्याखाली अख्खी लात ल दागून त्या वया पुन्हा कलायत्या आणि उद्या तकाली उठून वया आणि पी द्यायची काय मालायचं नाही मी तापतले मला तगलं कळत सगळे कळत चपटले मी अभिषेक तू सायलंट का गेला रे थांब त्याला मी आघाडी बोलतो त्याच्यावर बस बोलत मी जातो अभिषेक चिडतोस कशाला रे ठीक आहे ना अभिषेक तुला माग पडा लागलायस आता माग कुणाचं माग अरे तसं नाही अभ्यासात लय माग पडा लागलायत शाळेत माहित आहे ना वय आहेत का पूर्ण नाही मी तुला किती दिवस पूर्ण उरणार आहे अभिषेक काय तुम्हाला पुरणार मी तुला पुरणार थांब इथं खड्डा आणतो त्याला तिथंच पुरतो अरे अभिषेक तसं नाही मी तुला किती दिवस मदत करणार अशी तुझी संगत जरा बदल तुझी संगत लय वाईट आहे हा संगत बरोबर आहे तू म्हणतेस ती बरोबर आहे संगतच वाटते लगा माझी संगत असती चांगली तर मी कुठल्या कुठं पोचू असतो अबे काय पण काय म्हणतेस कोण म्हणलं संगत वाटते संगत लय चांगली तो माझा भाव आहे ह्याच्याबद्दल मी आता कुठल्या कुठं पोचलो अभ्यासात लय हुशार झालो मी थोडाफार तरी का होईना झाली हुशार सौरभ मला बोलायचंय त्याच्याशी ए काय बोलतोय आता बोलून झालं काय सांगितलं बघतोय चल तू अभिषेक आणि हा अभिषेक अभिषेक करायचं नाही आता गुलशन तर बाळा करायचं पण माझं नावाची पाठ खायचं नाही अभिषेक घेतलंच माझं नाव अभिषेक अभे का कसं निघून गेला आलेस का माझं डोकं खायला जावं घेत ना बया ते जरा माझ्या काढायला लागलीयस ए निशे काय म्हणते शिजा थोबडाकडे चल आता पुढे टॉपिक कंटिन्यू करण्यापूर्वी मी तुम्हाला काय सांगतो ते लक्षात घ्या मी तुम्हाला फी आणि वह्या कंप्लीट करायला सांगितलेल्या होत्या बरोबर की नाही सर आम्ही फी पण आणल्या आणि वही पण आणल्या एकदम ओके मध्ये ए मूर्खा मी काय तुला एकट्याला विचारलंय का मला सगळ्या वर्गाचा विचार करायला पाहिजे हे बघा वहीचं आपण जरा नंतर बघू अगोदर फीचं बघू मला माहिती आहे गेल्या 20 दिवसामध्ये मी 40 वेळा सांगितलेलं असणार आहे तरी सुद्धा मुलं नक्की तुमच्यातली कोणतं राहिलेलं आहे सांगा कुणी कुणी फी आणलेली नाही ते उभे राहा ए चोंबडे किती दिवस जा सांगतोय तुला फी आणायची म्हणून का तू फी आणली नाहीस अहो सर तुम्हाला माहित नाही माझ्या माग किती याप असते मसराचं पण मलाच बघायचं असते घरी ए हसू नका हे बघ तुझ्या मसरांचा व्याप अजिबात मला सांगायचा नाही आणि काय ग शिकायचं म्हटल्यानंतर फी भरायला नको 10 दिवसाला बिल होतं हे मला चांगलं माहितीये तुला फी भरता येत नाही का 10 दिवसात मूर्ख हे बघ तुला फी भरायची जर नसेल
तर तू वर्गात सुद्धा बसायचं नाहीस. आणि काय रे सौरभ, तू का फी भरली नाहीस? अहो सर, त्याच्या घरची परिस्थिती माहीत नाही तुम्हाला. ए उगच परिस्थितीचा भाऊ करू नका असा. तुम्हाला फी भरल्याशिवाय अजिबात वर्गात बसता येणार नाही आणि वह्या पण पूर्ण कराव्या लागतील. चला तुम्ही तिघे जण बाहेर जावा. चला ए तुम्ही दोघं जण अंगठे धरायचे आणि एक चोंबडे बाहेर उभं राहायचं तू हात समोर करून. चल काय बघते असणार खाली कर. ए तोंड सरळ करायचं तर तडा घालतील बघ. चल बाहेर मूर्ख. इथं ताले बसलंय. बसली का? अले बसलंय ते दिसतंय पण का बसलंय? मी तापतेले मला तगले कळत. मला फी भरायची आहे. माझ्याकडे पैसे नाही. ती तुझ्याकडे आहे का मार्ग? मी तापतेले पण पैसे ते उते काढलं ना की मला काहीच कळत नाही. कळत नाही ना मग कशाला थांबलाय? जा की जातो की मी तर मला कसं कळत ना. ए आब्या खाली बस. काय म्हणत आलेस? अरे बाबा पीची दोन्ही झाली. हा पीची दोन्ही झाली? हा. अरे पण तुझ्या पीची दोन्ही असेल माझ्या. असा होऱ्या माझ्या बापापुढे मी इवळलो, गोंधळ घातला, रडलो तेव्हा त्यानं मला फीसाठी पैसे दिले. आणि भावा तू टेन्शन घेऊ नको, तुझी पण जुनी केली मी. माझी जुनी झाली? कशी रे? अरे यात्रेसाठी मी एक एक दोन रुपये करून एवढे पैसे साठवलेत. हे पैसे किती मोजूया आणि भरूया की फी. अराब्या ही एक दोन रुपयेच आहे ती आणि चार पाचच पाच ठोकळा आहे ती. म्हणजे 200-300 रुपये असणार. अरे आपल्या शाळेची फी किती आहे माहिती आहे ना? सावऱ्या दुसरं काहीतरी मार्ग काढू की त्यासाठी? नाही नको. असं पण तुझं त्यासाठी ही गोळा केलं ना दर. अरे सावऱ्या जत्रा काही दरवर्षी येते पण मी मैत्रीसाठी एवढं पण करू शकत नाही. घे. नाही नको आबे. अरे घे की. नको. अरे सावऱ्या जळली जळली जळली. ए काय डोळ फुटले तिवी बक्की नीट जरा. रेश कुठाय? जिबली कुठाय? चिडकी कुणाला म्हणतेस ग? मी आधीच सांगितलं तुला मी चिडली नाही. तू नाही म्हणत बाई खेळ. सुरके कोणतरी वह्या मागायला आलेला दिसतय. कशाला बाया? म्हणली होती की आमच्या मी बघतो वह्या म्हणून. अगं जोडणी मस्त करतली पण कुणाच्या वह्या तरी पूर्ण झाल्या असल्या पाहिजे त्यांना. तुझं पण बरोबर आहे म्हणा, वह्या देणारं भीत नाही. गौरे. काय सौरभ तू वह्या मागायला आलायस ना? एक मिनिट थांब. मला माहिती होतं तुम्हाला वह्या मागायला येतील. धर. नाही नाही मी ना तू मागायलो. सौरभ काय खोटं बोलतोयस? मला माहिती आहे तुम्हाला वहीच मागायला आलायस.
धरवाया. थँक यू. वेलकम. सौरभ, तुझी फीची पण जुळणी नाही ना झाली? झाल्या. सौरभ, नाही झाली. झालं तर? कधी झाली? नाही झाली फीची जुळणी. नाही झाली. बरं, ती राहून दे, एकदा वही उघडून बघ की मी सगळं नीट लिहिलंय का ती. बघा जा कशाला, चांगलंच लिहिलं असणार आहे. अरे बघ की तरी एकदा. पैसे 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 राहिले ते वैद्य. अरे ते तुझ्या फीचच पैसे आहे ते. फीच नको नको हिदर हिदर. अरे मी तुला असे नाही देत पैसे. तुझ्याकडं आलं की मग मला तू परत दे नंतर. असू दे तुला. बर, थँक्यू. वेलकम सौरभ. येतो.